विना क्रमांक किंवा फॅन्सी क्रमांक लावून वाहन फिरवणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांनी ऍक्शन रिएक्शन आणि सोल्यूशन अशी त्रिसूत्री कारवाई सुरू केली आहे। कोतवाली पोलिसांनी अशी केलेली कारवाई राज्यात पहिल्यांदाच झाली। उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या या कारवाईची नगर जिल्ह्यासोबतच राज्य पोलीस दलात चर्चा सुरू आहे। नगर शहरात दुचाकीवरून येत लुटीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्यात। गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी वाहनांवरील क्रमांक महत्त्वाचा ठरतो, त्यामुळे गुन्हा घडला की पहिले वाहन आणि त्यानंतर त्याचा क्रमांक पोलिसांकडून तपासला जातो। मात्र अलीकडील काळात नगर शहरात विना क्रमांक दुचाकी फॅन्सी नंबर प्लेटच्या दुचाकींची संख्या वाढली आहे। याशिवाय गुन्हेगारीत देखील मोठी वाढ झाली आहे। पोलिसांकडून उपाययोजना होतात, मात्र त्यातून काही ठोस साध्य होत नाहीये। पण उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी शहरातील विना क्रमांक फॅन्सी नंबर प्लेटवर ऍक्शन रिएक्शन आणि सोल्यूशन अशी त्रिसूत्री कारवाई सुरू केली आहे। दंडात्मक कारवाई नंतर वाहनांवर कोतवाली पोलिसांनी सरकारच्या नियमाप्रमाणे नंबर प्लेट बसवून दिली गेली। कोतवाली पोलिसांनी आज पहिल्या दिवशी 42 वाहनांवर कारवाई केली। विना क्रमांक आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांवर कारवाई, दंड आणि नियमानुसार वाहनाच्या पुढे आणि मागे नंबर प्लेट बसवून दिले। या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक यादव यांनी 9 पथकं तयार केली होती। या पथकाने कारवाई करत वाहन पोलीस ठाण्यात घेऊन यायचं। पोलीस ठाण्यात पथक वाहनाची कागदपत्रे तपासणार। पोलीस ठाण्यात पथक वाहनांची कागदपत्रे तपासणार आणि त्यावर लगेच पुढची कारवाई होणार अशी ही कार्यपद्धती होती। या कारवाईत वाहन चालकांना 29,500 रुपयाचा दंड आकारण्यात आलाय। तर या कारवाईची नगर जिल्ह्याबरोबरच राज्य पोलीस दलात चांगलीच चर्चा झाली आहे। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर।